नमस्कार मोनिकाज मराठी कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आज आपण वारकरी संप्रदायातील एक महान कीर्तनकार संत नामदेव यांच्या बालजीवनासोबत जुळलेली एक छोटीशी गोष्ट ऐकणार आहोत मंगलवेढा गावचे श्रीमंत दंपती दामाजी पंत आणि त्यांची पत्नी नदी किनाऱ्यावरून चालत जात होते अचानक त्यांची नजर एका टोपलीत निजलेल्या दीड ते दोन महिन्याच्या बालकावर पडली त्या बालकाच्या आजूबाजूला कोणीही नव्हते त्यांनी इकडे तिकडे विचारपूस केली पण काही पत्ता लागेना तो बालक खूपच अद्भुत आणि अलौकिक होता त्या बालकाला ते आपल्या घरी घेऊन आले आणि आपल्या मुलासारखे त्याचे संगोपन केले त्यांनी त्याचे नाव नामदेव असे ठेवले गावात बनलेल्या विठ्ठल मंदिराच्या देखरेखीचं पूजा अर्चनेचं भगवंताला नैवेद्य चढवायचं अशा सर्व प्रकारचे कामं नामदेवांचे वडील दामाजी पंतच करीत होते एके दिवशी दामाजी पंतांना बरे वाटत नव्हते ते थोडे अस्वस्थ झाले व ते मंदिर जाण्यासाठी असमर्थ होते त्यांनी आपल्या पत्नीला सांगितले कुलाईन आज मी मंदिरात जाऊ शकत नाही म्हणून तूच मंदिरात जाऊन भगवंताला भोग चढू नये कुलाईन म्हणाली मी तर जाऊ शकते पण मला वाटते आपण त्याच्यासाठी आपला मुलगा नामदेव याला पाठवायला हवे त्यालाही छान वाटेल दामाजी पंतांना हे ठीक वाटले त्यांनी नामदेवला बोलावून घेतले त्याच्या आईने नैवेद्याचा ताट तयार करून बालक नामदेवच्या हातात दिला आणि सांगितले की आज तुझ्या वडिलांची तब्येत बरी नसल्याने तुला भगवंताला नैवेद्य चढवायला जायचे आहे जाताना दामाजींनी सांगितले बेटा भगवंताला पूर्ण श्रद्धा व भक्तिभावाने नैवेद्य चढवायचा असतो नामदेव मनातल्या मनात, मनात खूप प्रफुल्लित झाले व विचार करू लागले की रोज तर बाबाच विठ्ठलाला नैवेद्य चढवतात आज मी चढवणार व मी विठ्ठलाला नैवेद्य खाऊ घालणार याचा आनंद त्यांना खूप झाला या आनंदात बालक नामदेव विठ्ठलाच्या मंदिरात पोहोचलेत व मंदिरात पोहोचल्यावर नामदेवांनी भगवान विठ्ठलाच्या मूर्तीसमोर नैवेद्याचा ताट ठेवला ताटाला पाणी फिरवले मंत्र म्हटला व भगवान विठ्ठलाला सांगितले की आता जेवायला ये थोडा वेळ वाट पाहिली व विचार केला की आता मूर्तीतून कोणीतरी बाहेर येईल पण खूप वेळ झाला तरी विठ्ठल काही मूर्तीतून बाहेर येईना बालक नामदेवांच्या मनात संभ्रम निर्माण झाला की मी काही चूक तर केली नाही ना त्यांनी पुन्हा एकदा मंत्र म्हणून ताटाला पाणी फिरवले हात जोडून नमस्कार केला व पुन्हा एकदा भगवान विठ्ठलाला हाक मारली पण विठ्ठल काही येईच ना बालक नामदेव खूप दुःखी झालेत व रडायला लागलेत पुन्हा पुन्हा भगवान विठ्ठलाला नैवेद्य खाण्याची विनवणी करू लागलेत या भगवान विठ्ठल या नैवेद्य खा असे पुन्हा पुन्हा म्हणू लागलेत परंतु खूप वेळ झाला तरी भगवंत आलेच नाहीत बालक नामदेव खूप अस्वस्थ झालेत आणि रडता रडता भगवान विठ्ठलाला सांगू लागलेत विठ्ठला आता जर तू आला नाहीस ना तर मी तुझ्या पायावर डोके आटपून घेईन बालक नामदेवांच्या निश्चल श्रद्धा व प्रेमरहित भक्तीने भगवान विठ्ठल स्वतःला रोखू शकले नाहीत व नामदेवांच्या समोर येऊन ते उभे राहिलेत बालक नामदेवांना सांगू लागलेत की नामदेवा तू तुझ्या हाताने खाऊ घालशील तरच मी खाईन ना? हां बालक नामदेव खूपच खुश झालेत ते भगवंताला भोग भरू लागलेत कधी नामदेव भगवंताला नैवेद्य खाऊ घाली तर कधी भगवंत नामदेवाला खाऊ घाली हे दृश्य खूपच मनभावन होते नैवेद्य खाऊन झाल्यावर नामदेवांनी भगवंताला नमस्कार केला व नैवेद्याची खाली थाळी घेऊन नाचत नाचत घरी आलेत खाली थाळी पाहून त्यांच्या आईने विचारले नामदेवा प्रसादाचं काय केलं नामदेव म्हणाले विठ्ठलाने खाऊन घेतला आई काय विठ्ठलाने खाऊन घेतला मग हे तुझ्या तोंडाला काय लागलंय नामदेव म्हणाले हे तर मला जेव्हा विठ्ठल भरत होते तेव्हा लागलं त्यांची आई म्हणाली खोटं बोलतोस प्रसाद तू खाल्ला असेल बालक नामदेव म्हणाले नाही आई आधी मी विठ्ठलाला भरवले आणि नंतर विठ्ठलांनी मला भरवले त्यांच्या आईला त्यांच्या या गोष्टीवर विश्वास बसेना ती म्हणाली आजपर्यंत तर विठ्ठलाने कधीच नैवेद्य खाल्ला नाही आज कसा काय खाल्ला दामाजी पंतही खूपच चिडले तुला असे खोटे बोलायला कोणी शिकवले बालक नामदेव म्हणाला बाबा विठ्ठलाची शपथ नैवेद्य मी व विठ्ठलाने दोघींनी मिळून खाल्ला दामाजी पंतांचा राग अनावर झाला व ते नामदेवाला मारण्यासाठी काठी उगारू लागले तोच तेथे भगवान विठ्ठल प्रकट झाले व सांगू लागले दामाजी पंत तुझ्या मुलाचं मन निश्चल आहे व प्रेम व भक्तीने भरलेले आहे त्याच्या या प्रेमळ भक्तीने मला यावेच लागले मग सर्वांनी भगवंताचा आशीर्वाद घेतला व भगवंतानेही सर्वांवर आपली कृपादृष्टी टाकली अशा तऱ्हेने बालपणापासूनच संत नामदेवांना भगवान विठ्ठलाचा आशीर्वाद मिळालेला होता